मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीतील तिघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी शितापीनं जेरबंद केलंय. त्यांच्याकडून जबरी चोरीतील 16 मोबाईल, एक लॅपटॉप, 2 दुचाकी आणि धारदार शस्त्र असा 2,71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मयूर राजेंद्र राजपूत वय 25, मंगेश नाना धिवरे वय 21, राणार दोघेही धुळे, शुभम कैलास पाटील वय 22, राहणार समतानगर सातपूर कॉलनी अशी या संशयितांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळतंय की गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून येणारे संशयित नागरिकांचे मोबाईल हिसकावून नेत असल्याच्या घटना ह्या नेहमी घडत होत्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली. पोलीस उपनिरीक्षक SS वाघ, पोलीस नाईक कैलास भडिंगे, पोलीस शिपाई नितीन नेटारे आणि तुळशीदास चौधरी यांच्यासह गस्त घालत असताना त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीच्या पाठीमागील नंबर प्लेटला रुमाल बांधून 3 संशयित भरधाव वेगाने जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी या तिघांचा पाठलाग करून त्यांना अडवलं, त्यांची चौकशी केली. त्यांनी मोबाईल हिसकावून नेत असल्याची त्यांनी कबुली दिली. या तिघांकडून पोलिसांनी 16 चोरीचे मोबाईल, 2 दुचाकी जप्त केल्यात. या संशयितांकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गंगापूर पोलिसांनी वर्तवली आहे. क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.